सुमारे 805 किलोमीटर लांबीच्या नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादन करण्यासाठी राज्य सरकारने 12 जिल्ह्यातील 39 तहसीलमधील 27 उपविभागीय अधिकाऱ्यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच MSRDCने तयार केलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या अंतिम अलाइनमेंटला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. जेव्हा एकीकडे बहुतांश गावातील शेतकरी विशेषतः कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथील शेतकरी एक्सप्रेसवेच्या बांधकामाला विरोध करत आहे, अशाच वेळी शासनातर्फे भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली ही आश्चर्याची गोष्ट. शेतकऱ्यांचा विरोध वाढताना दिसतोय, कारण त्यांची बागायती शेतं आणि त्यांच्या उपजीविकेचे साधन नष्ट होण्याची त्यांना भीती आहे. हा महामार्ग जर अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतीमधून गेल्यास दोन्ही बाजूला शिल्लक राहिलेली शेती कसायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. याचबरोबर द्रुतगती मार्गाने प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडण्याची योजना यात आखली आहे. सध्याचा नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग आधीच तीर्थक्षेत्रांच्या जवळून जातो, तसेच अनेक तीर्थक्षेत्रे इतर राष्ट्रीय महामार्गांच्या जवळ आहेत. असं असताना नवीन महामार्गाची गरजच काय, असा प्रश्न समोर येतोय. लोकांनी याविषयी अनेक तक्रारी केल्या आहेत. दुसऱ्या एक्सप्रेसवेची गरजच नाही. दुसरे, पूर्वीच्या अनुभवाने हे दाखवले आहे की महामार्गाच्या बांधकामादरम्यान शेतकऱ्यांची मते विचारात घेतली जात नाही आणि एकतर्फी निर्णय घेतले जातात आणि ते लादले जातात. त्या महामार्गासाठी सुमारे 40,000 एकर जमीन संपादित केली जाईल आणि बांधकामासाठी 86,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या महामार्गाबद्दल आपले मत काय, कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा.